9 ऑगस्ट 2017 रोजी मुंबईत धडकलेल्या मराठ्यांच्या मोर्चानं सरकारला जाग येऊन ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना जितक्या सवलती मिळतात तितक्याच सवलती मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मिळणार अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन करताना दिली. 605 अभ्यासक्रमांमध्ये मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना ही सवलत मिळणार आहे. मराठा मोर्चाबाबत विधानसभेत झालेल्या चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांनी सभागृहात निवेदन दिलं. मागासवर्गीय आयोगाकडे आपण याचा पाठपुरावा करणार असून ठराविक मुदतीत अहवाल देण्यास मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी मान्य केलेल्या मागण्यांमधील काही ठळक मागण्या. ओबीसींप्रमाणे मराठा समाजासाठी छत्रपती शाहू महाराज ही योजना आणली जाईल. अण्णासाहेब पाटील महामंडळाचे 3 लाख तरुण स्किल ट्रेनिंग देणार आहेत. 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येणार. प्रत्येक जिल्ह्यात हॉस्टेलसाठी 5 कोटी रुपये दिले जाणार. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना 6 लाखांच्या ABC मर्यादेसाठी 60% गुणांची अट 50% आणली आहे. 605 अभ्यासक्रमांमध्ये मराठा आणि मुस्लिम समाजाच्या विद्यार्थ्यांना सवलत मिळेल. आरक्षणाबाबत मंत्रिमंडळ उपसमिती नेमून दर 3 महिन्याला समन्वय ठेवण्यासाठी चर्चा केली जाईल. कोपर्डी बलात्कार आणि हत्या खटला अंतिम टप्प्यात असून लवकरच त्यावर अंतिम युक्तिवाद सुरू होईल. सरकारकडून कोणताही उशीर होत नसल्याचंही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या सभागृहाला आणि आपल्या सर्वांना विदितच आहे की मराठा समाजाचा आज एक मोठा मोर्चा विविध मागण्यांच्या संदर्भात मुंबईमध्ये आला होता. या सभागृहाच्या भावना देखील त्या मोर्चाच्या बाजूनेच होत्या. हा आला आहे आहे. या सभागृहातल्या दोन्ही बाजूच्या सदस्यांच्या भावना देखील मोर्चाच्या मागण्यांना समर्थन देणाऱ्या किंवा मोर्चाच्या बाजूनेच होत्या. आणि मोर्चाचं एक मोठं डेप्युटेशन हे डेलिगेशन हे भेटण्याकरता आलं होतं. त्यामध्ये काही ज्येष्ठ मंत्री, माननीय विरोधी पक्षनेते, विरोधी पक्षातले ज्येष्ठ नेते असे सगळे आम्ही त्या ठिकाणी उपस्थित होतो. आणि प्रामुख्यानं ज्या विषयांवर चर्चा झाली त्या संदर्भातलं एक छोटंसं निवेदन मी या ठिकाणी करतोय. त्यामध्ये कोपर्डीच्या प्रकरणाच्या संदर्भात तीव्र भावना या व्यक्त करण्यात आल्या. त्यावेळी मी गोष्ट लक्षात आणून दिली की कोपर्डीच्या संदर्भात 5 महिन्यामध्ये स्पेशल कोर्ट तयार करून राज्य सरकारच्या वकिलांनी म्हणजे श्री उज्ज्वल निकम साहेबांनी 31 साक्षीदार संपवून पूर्ण कामकाज संपवलं. त्यानंतर हा खटला थोडा डिले व्हावा या दृष्टीनं आरोपींकडनं काही टॅक्टिक्स केल्या गेल्या. त्यांचे वकील गैरहजर राहिले. एकदा त्यांच्या वकिलाला 19,000 रुपयाचा दंड झाला, दुसऱ्यांदा 2,000 रुपयाचा दंड झाला. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी अधिकचे साक्षीदार आम्हाला तपासायचे आहेत अशा प्रकारचा अर्ज केला, ज्याच्यामध्ये माझ्यासहित अनेक नावं त्यांनी दिले, जे केवळ डिलेइंग टॅक्टिक्स होतं. कोर्टाने तो अर्ज देखील नामंजूर केला. आणि तो अर्ज नामंजूर झाल्यानंतर ते हायकोर्टात गेल्यानंतर हायकोर्टाने 1 साक्षीदार तपासण्याची त्यांना परवानगी दिलेली आहे. तो साक्षीदार तपासल्यानंतर हे अंतिम हा जो खटला आहे तो अंतिम याला म्हणजे शिक्षेच्या आर्ग्युमेंटकडे त्या ठिकाणी जाईल. त्यामुळे राज्य सरकार आणि श्री उज्ज्वल निकम साहेबांनी अतिशय कमी वेळामध्ये हा करण्याचा प्रयत्न केलाय. याच्यामध्ये जी शिक्षा आहे ती इतकी मोठी शिक्षा असल्यामुळे कोर्टाला देखील प्रोसेस त्याची पूर्ण करावी लागते. दुसरं, त्या ठिकाणी आरक्षणाच्या संदर्भात मागासवर्गीय आयोगाकडे आता उच्च न्यायालयाने ते पाठवलंय. राज्य सरकारने देखील हे स्पष्ट केलं की आरक्षणाकरता राज्य सरकार पूर्णपणे त्या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे. गेल्या सरकारनं अध्यादेश काढला होता, या सरकारनं त्याला कायद्यात परिवर्तित केलं, पण माननीय उच्च न्यायालयाने त्याच्यावर स्थगिती दिली. पण ती स्थगिती दिल्यानंतर त्या संदर्भात कोर्टामध्ये केस झाल्यानंतर मागासवर्गीय आयोगाकडे तो पाठवण्याच्या संदर्भातला निर्णय झाला. मागासवर्गीय आयोग गठीत झाला. मागासवर्गीय आयोगाकडे तो गेलेला आहे. आपण जे काही आपल्याकडचा डेटा आहे तोही पाठवलेला आहे. आज या निमित्ताने मी मोर्चातल्या लोकांना हे आश्वस्त केलेलं आहे की मागासवर्गीय आयोगाला ही विनंती करण्यात येईल की टाइम बाउंड पद्धतीनं मागासवर्गीय आयोगाने त्यांचा रिपोर्ट हा कोर्टामध्ये सादर करावा, जेणेकरून आपल्याला हे जे काही आरक्षण आहे ते आरक्षण त्या ठिकाणी मराठा समाजाला देता येईल. शिष्यवृत्ती आपण लागू केली होती छत्रपती शाहू महाराज योजनेच्या अंतर्गत. त्यामध्ये 35 कोर्सेस करता आपण ही शिष्यवृत्ती लागू केली होती. त्यात मागणी अशी होती की ओबीसींकरता जेवढ्या कोर्सेसची सवलत आहे ती सर्व कोर्सेस या ठिकाणी लागू करावे. तोही निर्णय राज्य सरकारने घेतला आणि सर्व 605
605 कोर्सेस करता शिष्यवृत्ती लागू करण्याचा निर्णय घेतलाय आणि जी 60% अट होती ती देखील काढून टाकण्यात आलेली आहे. त्यामुळे 50% अट आता राहील, 60% अट ही त्यामध्ये राहणार नाही. ती आहे ओबीसीलाही, जी ओबीसीला आहे तीच अट ओबीसी प्रमाणेच, म्हणजे काही कोर्सेसला ती 50% आहे, काहीला कमीची आहे, ती जी काही अट आहे ती राहणार आहे. ऍडमिशन मिळण्यासाठी ती, हा म्हणजे ती याचीच ऍडमिशनचीच अट आहे, ती वेगळी अट नाही आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यामध्ये मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शिकता यावं याकरता हॉस्टेलची निर्मिती करण्याचा निर्णय हा राज्य सरकारने घेतलेला आहे आणि त्यासोबत त्याला वन टाइम ग्रँट म्हणून बांधकामाकरता 5 कोटी रुपये प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे देण्यात येतील अशा प्रकारचा देखील निर्णय हा घेण्यात आलेला आहे. बार्टीच्या धर्तीवर मराठा समाजाच्या विविध बाबींचं संशोधन करून त्यासंदर्भात वेगवेगळ्या योजना सुरू करण्याच्या संदर्भातली एक मागणी होती, त्यासंदर्भात सारथी हे आपण सुरू केलेलं आहे आणि याच्या माध्यमातून पुण्याला आता त्यांना ऑफिस देण्यात आलेलं आहे. श्री मोरे साहेब यांना आपण त्याचा अध्यक्ष केलेला आहे आणि त्या माध्यमातून त्यालाही स्ट्रेंदन हे केलं जाईल हे देखील मी या ठिकाणी सांगितलंय. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ जे आहे या महामंडळाला यापूर्वीच राज्य सरकारने 200 कोटी रुपये हा निधी मागच्या आपण याच्यात दिला होता. आता या महामंडळाच्या संदर्भात या महामंडळाच्या माध्यमातून 3 लाख शेतकऱ्यांच्या मुलांना कौशल्य प्रशिक्षण द्यायचं या संदर्भातली एक योजना आपण केंद्र सरकारला सादर केली होती. कालच केंद्र सरकारने ती योजना मंजूर केलेली आहे आणि त्या योजनेच्या अंतर्गत 3 लाख शेतकऱ्यांच्या मुलांना त्या ठिकाणी कौशल्य प्रशिक्षण देण्याच्या संदर्भात हा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. त्यासोबत 10 लाखापर्यंतचं कर्ज याच्यावर व्याज सवलत द्यायची हा देखील निर्णय याच्यामध्ये आपण घेतलेला आहे. त्यामुळे 10 लाखापर्यंतचं जे कर्ज बँकेच्या माध्यमातून त्यांना मिळवून द्यायचं आणि त्याच्यावरचं व्याज जे आहे ते व्याज या महामंडळाच्या माध्यमातून व्याज सवलत योजनेतनं त्या ठिकाणी भरायचं अशा प्रकारची देखील त्या ठिकाणी तो निर्णय झालेला आहे. त्यासोबत काही भागांमध्ये विशेषतः मराठा कुणबी कुणबी मराठा किंवा अशा प्रकारच्या काही जातींना ऑलरेडी आरक्षण मिळालेलं आहे पण त्याचे सर्टिफिकेट मिळण्याकरता अडचणी येतात, तर अशा 18 जाती आयडेंटिफाय झालेल्या आहेत, म्हणजे त्यात मराठा समाजाचे आणि काही इतर समाजाचे आहेत, अशा 18 जाती आहेत की ज्यांना त्या प्रवर्गात घेण्यात आलेलं आहे पण त्यांना सर्टिफिकेट मिळण्याकरता अडचणी जातात, तर त्या संदर्भातला निर्णय हा राज्य सरकार त्याच्या सुलभतेचा निर्णय देखील राज्य सरकारने घेतलेला आहे. ते सुलभतेनं ते जात प्रमाणपत्र मिळतील हाही प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल आणि त्यासोबत ह्या जात प्रमाणपत्रांसोबतच